राजकारणात कुणीच कुणाचा कायम शत्रू नसतो हे शुक्रवारी पुन्हा एकदा सिद्ध झालं. भाजपचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील शिवसेना आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप शिवसेनेनं केला होता. पण शुक्रवारी मात्र वेगळं चित्र दिसलं. भाजप शिवसेनेत नक्की काय चाललंय पाहूया हा रिपोर्ट. प्रत्येक शिवसेनेच्या आमदारांना काही प्रमाणात मध्ये 5-5 कोटी रुपये, काही प्रमाणात म्हणण्यापेक्षा 5-5 कोटी रुपयांची ऑफर त्या ठिकाणी केली गेलेली आहे की तुम्ही शिवसेना सोडा, बाय इलेक्शन लढा आणि भाजपमध्ये या. शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी 2 दिवसापूर्वीच केलेला हा खळबळजनक आरोप. भाजपचे राज्यातले सध्याचे क्रमांक 2 नेते म्हणजे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील ते शिवसेना फोडण्याचा प्रयत्न करत असल्यानं शिवसेना नेतृत्वाचं पित्त खवळलं. त्यावरून भाजप शिवसेनेत वितुष्ट आलं होतं. मध्यंतरी ग्रामीण भागातली शिवसेना आमदारांची अस्वस्थता भाजप नेत्यांनी अचूक हेरली होती. शिवसेना मंत्र्यांच्या माध्यमातून आमदारांची कामं होत नव्हती त्यामुळे आमदार स्वतःच्याच मंत्र्यांवर नाराज होते. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी स्वतः शिवसेना आमदारांची कामं करून त्यांच्या नाराजीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे भाजप शिवसेना संबंध आणखीन ताणले गेले. पण शुक्रवारचं चित्र काहीसं वेगळंच होतं. मुंबईच्या महापौर बंगल्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाच्या संकेतस्थळाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्यानिमित्तानं मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले. त्यांच्यात चांगला संवाद दिसत होता. कार्यक्रम संपल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना सोडण्यासाठी बाहेरपर्यंत आले. आश्चर्याची बाब म्हणजे या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील चक्क शिवसेना मंत्र्यांच्या गराड्यात होते. पर्यावरण मंत्री रामदास कदम उजव्या बाजूला तर परिवहन मंत्री दिवाकर रावते त्यांच्या डाव्या बाजूला होते. रामदास कदम आणि चंद्रकांत पाटील यांच्यात बराच काळ गुप्तगू आणि हास्यविनोद सुरू होते. जाता जाता चंद्रकांत पाटलांनी रश्मी ठाकरे यांच्याशी ख्याली खुशालीचा संवाद साधला. राज्यमंत्री रवींद्र वायकर तर त्यांना महापौर निवासाच्या बाहेर सोडण्यासाठी आले होते. ते गाडीत बसत असताना मीडियानं त्यांच्याकडे शिवसेनेच्या आरोपांबाबत विचारणा केली तेव्हा आपण बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी आलो होतो एवढंच त्यांनी उत्तर दिलं. वाद संपुष्टात आला आहे चंद्रकांत दादा. आज बाळासाहेबांना एका अर्थाने आदरांजली अर्पण करायला आपण आलो. ओके चला. शिवसेनेनं चंद्रकांत पाटलांवर केलेले आरोप आणि त्यावरून निर्माण झालेलं वादळ अखेर चहाच्या पेल्यातलं वादळ ठरलंय. महापौर बंगल्याबाहेर पडताना चंद्रकांत पाटलांचा खुललेला चेहरा बराच काही सांगून गेला. दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई.